अर्थसंकल्पात महिला रेल्वे प्रवाशांना अनेक अपेक्षा आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला लोकलची संख्या वाढली पाहिजे. महिला डब्यात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि एसी लोकलही वाढवण्यात याव्या अशी मागणी महिला प्रवाशांनी केलेली आहे. याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी सीमा दाते हिनं. लवकरच रेल्वे अर्थसंकल्प येतोय, मात्र या अर्थसंकल्पातून महिलांना नेमक्या काय अपेक्षा आहेत हे आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत काही महिला आहेत आणि आपण महिला लोकल डब्यामध्ये आहोत, त्यामुळे महिला रेल्वे प्रवाशांच्या नेमक्या काय समस्या आहेत, त्यांना काय हवंय, काय अपेक्षा आहेत हे सगळं आपण जाणून घेऊया. रेल्वे बजेट आहे, महिला म्हणून काय अपेक्षा आहे रेल्वे प्रवासी? काय नाही, रेल्वेची संख्या वाढवली पाहिजे, परत स्पेशियस पाहिजे. आता उन्हाळा येतोय जवळ, तर थोडा एसी लोकल असेल तर तेवढा आराम पाहिजे, कारण तू स्ट्रेस असतो महिलांना प्रवासात, तरी जेणेकरून स्ट्रेस कमी होईल. महिला म्हणून काय वाटतंय, लोकलची संख्या वाढवावी महिला लोकलची? हो, महिला लोकलची संख्या वाढवण्यात यावी. आणि ओव्हरऑलच लोकलबद्दल मला असं वाटतं की पावसाळ्यात जे इशू होतात तर ते आत्तापासूनच त्यांनी थोडंसं प्लॅन करून, जेणेकरून सगळी सिस्टीम विस्कळीत नाही होणार, त्याच्यासाठी केलं पाहिजे काम. पण स्वच्छता असेल किंवा शौचालयाची व्यवस्था असेल तर ती फार कमी असं वाटतं? फारच कमी आहे. म्हणजे रेल्वे प्रशासनाने पण ही जबाबदारी घेतली पाहिजे, कारण सेंट्रलमध्ये सेंट्रल रेल्वेची स्थानकं बघितली तर मोस्टली हार्बर लाईनला जिथे रे रोड आहे, डोंगरी आहे, तिथे खूपच अस्वच्छता आहे. मस्जिद बंदर इथे बघायला गेलं तर खूप अस्वच्छता आहे. म्हणजे स्वच्छता मुळात झाली पाहिजे, रेल्वे प्रशासनाची जबाबदारी. जितने भी लोग यहाँ पे ट्रॅव्हल करते हैं, वी ऑल पे सो मच ऑफ मनी फॉर पासेस, फॉर टिकट्स, बट यहाँ पे कोई इम्प्रूवमेंट नहीं है. द ट्रेन्स आर ऑलवेज लेट, जॅम पॅक्ड है, हमेशा कोई ना कोई एक्सीडेंट्स होती रहती है, और उनके लिए कोई प्रिकॉशन्स या प्रिवेंशन्स है ही नहीं अब तक. लेडीज इतना यू नो एवरी डे वी ट्रैवल विथ सो मच ऑफ प्रॉब्लम्स, बट यहाँ तक आज तक कोई प्रिकॉशन्स या प्रिवेंशन्स इस चीज़ के लिए नहीं लिए है. सो आई थिंक दे शुड बी मोर ऑन द सेफ्टी साइड दैट द गवर्नमेंट नीड्स टू डू. ज्या वेळी हे रूल आहे की 11 नंतर जेंट्स लेडीजला येऊ शकतात, ते चुकीचे, कारण की रात्रीस मुली सेफ नसतात. आणि युजली फर्स्ट क्लासमध्ये असेल, सेकंड क्लासमध्ये असेल, रोज पोलीस नसतात 11 नंतर. तसं रेल्वेला सेफ्टीच आहे, पण कॅमेरे असलं पाहिजे. पण ते 11 नंतर जे असं ठेवलंय की जेंट्स येऊ शकतात, ते चुकीचंच आहे. कॅमेरामॅन मनोज सह सीमा दत्ते, जय महाराष्ट्र, मुंबई.